आज युनूस भाई शेख हे आपल्यातून निघून गेले याचं अत्यंत दुःख होतं. मी सोलापुरातच आहे पण ह्या करोनामुळं मी काय जाऊ शकलो नाही त्यांच्या अंत्ययात्रेला. परंतु एक आमचा अतिशय जुना सहकारी 1974 मी राजकारणात आल्यानंतर तेव्हापासून आम्ही एकत्रितपणानं काँग्रेसमध्ये काम करत होतो. ते नंतर अध्यक्षही झाले. नामदेवराव जगताप, यशवंतरावजी चव्हाण आणि शरद पवारजी अशी ही सगळे नेते मंडळी यांच्याबरोबर सातत्यानं त्यांचा सहवास असायचा. मग कधी सोलापूर असो तर कधी मुंबईमध्ये असो. पण मी जेव्हा जेव्हा राज्यमंत्री झाल्यानंतर सोलापूरला आलो त्या प्रत्येक वेळेस ते बरोबर असायचे. ते संघटना अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी चालवलेली होती. लक्ष्मी थिएटर म्हणून नवे पेठेमध्ये त्यांचं एक थिएटर होतं. तिथे नामदेवराव मी तिथे जात असे, रंगलाल तुष्णीवाली तिथे येत असत. संघटना अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी तिथूनही राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. असा हा एक संघटनेशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता आज निघून गेले. शरदराव पवार आणि युनूसभाई यांचं नातं अतिशय जवळचं होतं. त्यांनी त्यांना MLC केलेलं होतं आणि त्यावेळेस अतिशय चांगल्या तऱ्हेनं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलं. सोलापूरचे प्रश्न घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये आग्रहाने मांडले आणि विशेषतः अल्पसंख्याकांचे प्रश्न असो, विडी कामगारांचा असो, आत्मागवाल्यांचा प्रश्न असो, त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या मार्फत सरकारला कळवण्याचा प्रयत्न केला. असा एक कटिबद्ध असणारा नेता. अल्पसंख्याकांमधून असे फार कमी लोक मिळतात सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे. त्यापैकी एक युनूसभाई होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते पण प्रणिती शिंदेच्या अनेक तिन्ही निवडणुकीमध्ये ते प्रचाराला येत असत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही मिळून काम करत होतो. पण आज युनूसभाई हे कायमचे विलगीकरण त्यांचं झालेलं आहे. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतोय. अनेक वर्ष सोलापूर युनूसभाईची आठवण काढत राहील अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. माझी श्रद्धांजली.